हिडोर प्यास होती त्याच्या आदराचा जो धर्म म्हणून आपण मानतो त्याची माहिती घेऊन ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या समाजात पोहोचवलं पाहिजे. इंग्रजांच्या वेळेची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, आपण कोणत्याही धर्मामध्ये खूपच कुठले असं उल्लेख नाही आहे. स्वतः काही इंग्रज अधिकाऱ्यांनी दप्तरामध्ये आता त्या गुन्ह्याला मिळतोय वाचतो व्यस्तो त्यावर समजतं की आदिवासी त्यावेळेस पण स्वाभिमानी होता. तर एक गोष्ट सांगितली का, एक इंग्रज अधिकारी एक महिला आदिवासी आणि ब्राह्मण आदिवासी या दोन शिपायांना घेऊन जंगलात जातो शिकारीसाठी. दोन दिवस जंगलात ते असतात, त्यावेळेस म्हणजे शिपायाचे जो गणवेश सांगतो आपण हाफ पॅन्ट किंवा हाफ जेटी असा असायचा. अशा वेळेस दोन दिवस फिरून होता त्यांना शिकार मिळत नाही. मग समोर दुसऱ्या दिवशी काय होतं, ब्राह्मण जो असतो शिपाई त्याला एक डबक दिसत, समोर एक तुळशीचं रोपटं दिसत. पण साहेबांनी परवानगी घेतो आणि सांगतो का मी पूजा करतो असतो. तो डबक्यामध्ये जाऊन आंघोळ करतो, आंघोळीत पाणी घेतो आणि तुळशीच्या झाडाला गोल 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 पाणी टाकतो. साहेब बघतो, गोरा साहेब बघितल्यानंतर हा माझ्यासमोर असा करतो, त्याने फक्त सांगितली पूजा करतो की हे कशाला बरोबर बसतो. म्हणून तो जाऊन त्याची म्हणजे अशा पद्धतीने विचारणा करतो की ती तुळशीचं झाड फोडून टाकतो. आपल्या आदिवासी तिला जो शिपाई असतो थोडा पुढे जातो, तो विचार करतो बघा आपण विचारसाठी काय. पुढे गेल्यानंतर तो सांगतो, साहेब मला पूजा करायची. तो काय बघतो, एक खास खोली जे आपण कोयला सांगतो ना त्याची वेळ दिसते त्याला आणि मस्त पैकी आले नसतं त्याचं डब्बी, त्याला सगळं खास लागले असत की टोटो हलत आणि एका दगडावर नमन करतो आणि लांबून नमस्कार करतो. साहेबाला पुन्हा राग आला, तो गेला की ह्याची पण पूजा मी असं करून टाकतो. कपशेबी साहेब बोरा साहेब तो गेला आणि ते खास खुलीच्या झाडाचं जे काही या होत्या त्या घेतो आणि अक्षवक्ष करतो आणि नको त्या भागाला पण चोरून टाकतो. अंगाला घेऊन असं करून ते करतो काय होईल परिणाम, सगळ्या अंगाला दहा झाला. त्याने पुढे गेल्यानंतर विचारतो साहेब, त्याने सांगितलं हा जर दहा कमी करायचा असेल तर पंचधातू जे शेण आहे मूत्र आहे काय आहे ते एकत्र करून सगळ्या अंगाला लावा लागेल. दुसरी दिवशी सगळ्या अंगाला आणि त्याच एक तीर्थ प्रसाद म्हणून त्याला प्यायला दिलं. त्यांनी सांगितलं आदिवासीचा धर्म ग्रंथात नाही, कोणत्या पुराणात नाही, पण आचरणात आहे. आदिवासी त्याला सर्दी तो त्या ब्राह्मणाने पूजा केली, त्याचा तो धर्म त्यांनी पाहिजे पुरवला नाही, त्याला आदर दिला. पण जर तो मानत नसेल तर तुम्ही त्याचा त्याची त्याचा धर्म का तोडवला. म्हणून जे आमच्या आदिवासी देवा जेव देव आपण मानला निसर्गकाला त्यांनी तुम्हाला ही प्रत्यक्ष शिक्षा दिली, त्यांनी शिक्षा नाही दिली तुम्हाला, म्हणजे आपला धर्म आचरणात आहे. कोणत्याही धर्माविषयी आपण वाईट